आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्राध्यापकांचे आंदोलन नव्या दिवशीही सुरूच. सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. सातवा वेतन आयोग त्रुटी दूर करून तात्काळ लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं प्राध्यापकांचं कामबंद आंदोलन आज नव्या दिवशीही सुरूच आहे. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन अर्थात एमफुक्टोच्या वतीनं सातवा वेतन यातील त्रुटी दूर करून तात्काळ लागू करावा या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात. 2013 परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातलेल्या कालावधीतील थकीत वेतन मिळावे. अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी. विनाअनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करावे. कंत्राटी व तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना पूर्ण वेळ व नियमित शिक्षकांप्रमाणे लाभ मिळावा. तसेच पेन्शन एज्युक्रेटी नॉमिनेशन पद्धत तक्रार निवारण यंत्रणा सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी एमफिल एचडी धारकांना वेतनवाढ नाकारणे भत्ते आदी विविध मागण्यांसाठी गेल्या 2 जुलै 2018 पासून विविध मार्गाने आंदोलन छेडण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून 25 सप्टेंबर 2018 पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. आज नव्या दिवशीही हे आंदोलन सुरूच आहे. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. 25 तारखेपासून प्राध्यापकांच्या चाललेल्या आंदोलनाच्या निमित्तानं आज महात्मा गांधीच्या जयंतीच्या निमित्तानं आज मूक आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. एकंदरीत त्या राज्यामध्ये शिक्षणाची एकंदरीत गेल्या 3-4 वर्षामध्ये झालेली वाताहत, मग प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक शिक्षणापासून उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत प्रत्येक समाजातला आज एकही घटक, मग तो शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, उद्योजक असेल, व्यापारी असेल किंवा सामान्य माणूससुद्धा, आज कुठलाही घटक त्याचा सुटी नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज एकंदरीत आपल्याकडे आपण सगळ्याकडे ठिकाणी ज्यावेळा बघतो त्यावेळा एकंदरीत आपल्याला अशी परिस्थिती जाणवते. आज प्राध्यापकांनी गेल्या 25 तारखेपासून हा संप पुकारला आहे आणि शासनानं कुठल्याही पद्धतीची दखलसुद्धा त्या गोष्टीची न घेणं हे विद्यार्थ्यांचं आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान या सगळ्याचा विचार करून आणि प्राध्यापकांच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी म्हणून शासनानं तातडीनं ह्यामध्ये लक्ष घालावं. ह्या प्रश्नावर विधिमंडळात सुद्धा आवाज उठवण्यासाठी म्हणून आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, त्या सगळ्यांना आपलं निवेदन हे पोचवून घेऊन त्या विधानसभेमध्ये आपल्यावर जो झालेला अन्याय आहे त्याला वाचा फोडण्यासाठी विधानसभेतसुद्धा आवाज उठवण्याची जबाबदारी ही निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहील एवढं अभिवचन देतो. ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त आम्ही महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या आदेशानुसार या ठिकाणी मौन आंदोलन करतो आहोत. खरं तर जुलै महिन्यापासून आमचे हे विविध आंदोलनाचे टप्पे सुरू आहेत. शासनाला निवेदनं देणं, शासनाच्या निदर्शनाच्या आमच्या मागण्या आणून देणं यासाठी वेगवेगळ्या पातळीवर मग एक दिवसाची सामूहिक रजा असेल, काळ्या फिती लावून काम करणं असेल किंवा जेलभरो आंदोलन असेल किंवा जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देणं असेल, सहसंचालकांना निवेदन देणं असेल, विद्यापीठापुढे निदर्शनं असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही शासनाला आमच्या मागण्यांच्याकडे लक्ष केंद्रित करत होतो आणि शेवटचा टप्पा म्हणून आम्ही 25 सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू करतो आहोत. आणि या कामबंद आंदोलनातला आंदोलन सुरू होऊन आजचा 8वा दिवस तरीही शासन आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही किंवा सकारात्मक चर्चेसाठी पुढे येत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की आमच्या या आंदोलनाकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्यावं, आमचे प्रश्न समजावून घ्यावेत, आमच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा.